राज्य के ऊर्जा मंत्री तथा शहर के पालक मंत्री नितिन राउत, इन्होंने मात्र प्रशासकीय अधिकारियों को साथ लेकर लॉकडाउन का निर्णय किया है, लेकिन अफसोस कि नितिन राउत ने किसी भी पार्टी के पदाधिकारियों से इस विषय पर बातचीत नहीं की। ऐसा आरोप लगाते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर ने लॉकडाउन आदेश पर विरोध जताया। इस मौके पर शहर के पत्रकार मौजूद थे। सर्वात शेवटचा पर्याय असला पाहिजे। लॉकडाऊन लावल्यामुळे जे हँड टू माउथ लोक असतात किंवा ज्यांना बिचाऱ्यांना दिवसभर काम करून रात्री जेवण करायचं असते, त्यांच्याकडे जर तुम्ही पुष्कळ मोठा भाग या ठिकाणी तो शहरात लोकसंख्येचा आहे, तर मला असं वाटते हे ताबडतोब जे लॉकडाऊन लावण्यात आलं अचानकपणे ते योग्य नाही। याकरता अनेक दुसरे उपाय आहे। खूप वेळपर्यंत दुकानं सुरू ठेवणे, जेणेकरून एकाच पर्टिक्युलर वेळेला गर्दी होणार नाही। लग्न समारंभ असो कोणतेही कार्यक्रम, त्यावर तुम्ही रिस्ट्रिक्शन कडक धोरणं, तुमच्याकडे यंत्रणा आहे, लॉकडाऊन जशी यंत्रणा काम करते डिपार्टमेंटची पोलिसांची, तशी यंत्रणा त्यांनी त्या काळातही काम करायला पाहिजे। म्हणजे काही लोकांनी चुकी करावी न सर्व त्याची सजा सर्व जनतेला द्यावी हे मान्य नाही आहे, कारण की लॉकडाऊन लावल्यामुळे त्याचे परिणाम जे आपण बघतो आहे मागे सर्वच गोष्टीवर परिणाम होतो। पालकमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना विचारात घेतलं नाही असं मला वाटते। किमान मी शहराचा अध्यक्ष आहे आणि आम्हालासुद्धा विचारात घेण्यात आलेलं नाही। जर तुम्ही चार लोकांना सर्वांना विचारात जो लोकप्रतिनिधी असतात त्यांना विचारात घेऊन एखादा निर्णय तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर त्यातून अधिक चांगल्या गोष्टी बाहेर येऊ शकतात ना। चर्चेतूनच एखादी नवीन गोष्ट चांगली येते, पण एखाद्याला वाटलं हे असंच करायला पाहिजे तर मग ते तर या लोकशाहीमध्ये मला वाटते नाही। विरोध म्हणून नाही आहे, मी एवढं सांगू इच्छितो का असे निर्णय घेत असताना सर्व पक्षीय जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना सोबत घेऊन बसलंच पाहिजे। पालकमंत्र्यांनी ज्या ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या ज्या जिल्ह्यातला पालकमंत्री आहे त्यांनी किमान एवढं पाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं। मी त्यांच्या पक्षातल्या लोकांना विचारात घेतलंय मला माहीत नाही, पण माझ्या पक्षातल्या लोकांना विचारात घेतलं नाही एवढं मी सांगू शकतो। एकदम बरोबर बोलले आपण, मी त्या तुमच्या मताशी एकदम सहमत आहे। अजितदादांनी त्या पुण्यामधल्या सर्व लोकप्रतिनिधींना पक्षाच्या प्रमुखांना सोबत घेऊन बसल्यावर जे ठरवलं तेच योग्य आहे, त्यामध्ये जनतेचाही सहभाग त्याला मिळतो। वन साईड कोणतीही गोष्ट थोपली तर ती सक्सेस कधीच होत नाही। हे सर्वांना सोबत जर घेतलं तर मग कोणी ओरडणार नाही, सर्व रिस्पॉन्सिबल राहील जर काही गोष्ट वाढली तर। पण आता कसं झालं आहे, आता एवढं असूनसुद्धा जर नागपूरमध्ये ह्याच केसेस अशा येत राहिल्या तर कोण रिस्पॉन्सिबल? मी पालकमंत्री जो सर्व जनतेचाच असतो, पालकमंत्रीचा अर्थ असाचा की सर्व पक्ष जरी कोणत्याही पक्षात कोणी जरी विचाराचे व्यक्ती असले तरी तो कोणताही आता मोठा निर्णय घेत असताना किमान काही वेळेकरता एक मीटिंग छोटीशी, नुसतं अधिकाऱ्यांसोबत बसून होत नाही। मी बघितला सर्व अधिकारी होते शहरातले, अधिकारी शहर नाही चालवत, अधिकारी कंट्रोल करणारी यंत्रणा आहे, शहर चालवणारे लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही आहे, आम्ही आहे, ह्या सर्वांना विचारात घेण्याची गरज आहे। का बरं असे निर्णय नेते घेतात मला हेच कळत नाही। तेच उदाहरण शेतकऱ्यांच्या बाबतीत सुरू आहे, तेच मजदुरांच्या बाबतीत सुरू आहे। जे निर्णय ब्युरोक्रॅटला सोबत बसून तुम्ही करता, म्हणजे ब्युरोक्रॅट जो असतो तो पुस्तकातला IAS IPS किडा असतो त्याला सर्व समजते, पण जनमानसात आम्ही राहतो, आम्हाला जनमानसाच्या भावना आम्हाला कळतात। म्हणून माझं असं नेहमी म्हणणं आहे का कोणताही मोठा निर्णय घ्यायचा जो मला असेल तो मी जनमानसामध्ये कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या संस्था आहे त्यांना सोबत घेऊन जर निर्णय घेतला तर मला वाटतं अधिक बरं झालं असतं।